केस वाळवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेलेली एक 14 वर्षाची मुलगी तोल जाऊन खाली पडली, मात्र नशीब बलवत्तर म्हणून ती इमारतीच्या लोखंडी खिडकीच्या ग्रिलला लटकली. दरम्यान तिच्या मैत्रिणीचा हा सर्व प्रकार लक्षात येताच तिने तरुणीला पकडण्यासाठी साडी खाली फेकली, याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती. 15 मिनिटे रेस्क्यू ऑपरेशन राबवत मुलीची जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये सोमवारी सकाळी हा थरार अनेकांनी अनुभवला आहे. केस वाळवायला गच्चीवर गेली आणि अडकल्याची अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षात सकाळी 9:35 वर्दी मिळाली. एक मुलगी खिडकीच्या ग्रीलला अडकली असल्याचे सांगण्यात आले. अवघ्या 5 मिनिटात अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. तेव्हा त्यांनी पाहिले की एक मुलगी चौथ्या मजल्यावरून एका खिडकीच्या ग्रीलला पाय देऊन उभी असून तिने साडीला धरून ठेवले आहे. या मुलीचा हात सुटल्यास ती कधीही खाली पडू शकते अशी स्थिती होती. ते पाहून अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने खाली जाळीचे नेट धरून ठेवले. त्यानंतर काही जणांनी वरच्या मजल्यावर जाऊन त्यांनी तेथून रस्सी तिच्याकडे टाकली. तोपर्यंत दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी शिडी लावून त्यावरून जवान तिच्यापर्यंत पोहोचले. जवानांनी तिनं पकडून खाली आणले. याबाबत तिच्या नातेवाईकांकडे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर ती टेरेसवरून पाय घसरून पडली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. खिडकीचे ग्रील हे भिंतीपासून अगदी थोडे पुढे आहे. सुदैवाने त्यामध्ये तिचा पाय त्या ग्रीलला लागल्याने ती बचावली. ज्या खिडकीच्या ग्रीलला ती अडकली होती तेथील महिलेने तिचा पाय धरून ठेवला, तर वरच्या मजल्यावरील खिडकीतून साडी सोडण्यात आली, ती धरून ही मुलगी उभी राहिली होती. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले. मुलीच्या गर्जनकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मुलगी केस वाळवण्यासाठी गच्चीवर गेली होती, त्यावेळी अचानक तोल गेल्यामुळे ती खाली आली आणि खिडकीच्या ग्रीलला अडकली. या कामगिरीमध्ये अग्निशामक अधिकारी सचिन मांडवकर, तांडेल कैलास पायगुडे, जवान राहुल नलावडे, अतुल खोपडे, मारुती देवकुळे, किशोर बने, संजय पाटील, अक्षय गांगड, विठ्ठल शिंदे, वाहनचालक राजू शेलार यांनी सहभाग घेतला.